आम्ल व आमलारीचे वर्गीकरण मुलांनो आमल व आमलारी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे आपण पाहिलं तर आता आपण आम्ल व आमलारी यांचं वर्गीकरण कसं होतं ते पाहूया आमल व आमलारीचे जलीय द्रावणामध्ये किती प्रमाणात विचारण होते यावरून वर्गीकरण केलं जातं ते वर्गीकरण तीव्र व सौम्य या दोन प्रकारात केलं जातं तीव्र आम्ल तीव्र आम्ल पाण्यात विरघळलं असता त्याचं विचरण जवळजवळ पूर्ण होतं त्याच्या जलीय द्रावणात हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मुलक हे आयनच प्रामुख्याने असतात उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल हायड्रोजन ब्रोमाइड नायट्रिक आम्ल सल्फ्युरिक ॲसिड सौम्य आम्ल सौम्य आम्ल पाण्यात विरघळलं की त्याचे विचरण पूर्ण होत नाही त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांच्या बरोबरच विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात उदाहरणार्थ कार्बोनिक आम्ल ऍसेटिक आम्ल आता आपण तीव्र आम्लारी व सौम्य आम्लारी यातील भेद पाहूया तीव्र आम्लारी तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात हायड्रॉक्साईड आयन व संबंधित आम्लारीचे धर्मी मुलक हे आयनच प्रामुख्याने असतात उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साइड आणि सोडियम ऑक्साइड सौम्य आम्लारी सौम्य आम्लारी पाण्यात विरघळले असता त्याचे विचारण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात हायड्रॉक्साईड आयन व संबंधित धर्मी मूलकाबरोबरच विचरण न झालेले आम्लारीचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात उदाहरणार्थ अमोनियम हायड्रॉक्साइड अल्क जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क असं म्हणतात उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साइड अमोनिया यांपैकी सोडियम हायड्रॉक्साईड व पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे तीव्र अल्क आहेत तर अमोनिया हा सौम्य अल्क आहे